पर्युषण पर्वाचा आदर ठेवत मास विक्रेत्यांनी सुद्धा एक दिवसाचा बंद पाळून दुसऱ्या धर्माचा आदर करण्याची परंपरा पाळली आहे. 19 ऑगस्ट पासून सर्वत्र पर्युषण पर्वाला प्रारंभ झाला आहे. ओसवाल श्वेतांबर जैन संघाच्या वतीने या पर्वाचा समारोप 26 ऑगस्टला झालाय. तर आराधना, त्याग व तपस्या याद्वारे हा सर्व पर्व पाळल्या जातं. महापर्वानिमित्त एक दिवस तरी जीव हत्या न करण्यासाठी हा विचार घेऊन संघाचे अध्यक्ष विजय बापना व प्रदीप बेगाणी यांनी मास विक्रेत्यांची या संदर्भात चर्चा केली. त्यांना एक दिवस मास विक्री न करण्याचं व जीव हत्या न करण्याची विनंती त्यांनी केली. त्याला बुलढाण्यातील मास विक्रेत्यांनी सुद्धा उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन मास विक्रीची दुकानं बंद ठेवली होती. इथं सलीमबाई कुरेशी हे आमचे नगराध्यक्ष नईम कुरेशी यांनी सर्वांच्या सहकार्याने आम्ही आज स्वखुशीने हे मार्केट बंद केलेलं आहे आणि त्यांच्या खुशीतच आमची समाधानी आहे. जैन समाजाचा जे त्यौहार होता, जे त्यांचा परवा, तो त्यांचा आम्ही साकारा केलेला आहे. कोणताही कायदा कानून करून नाही, प्रेमानं आम्ही सगळं बंद केलेलं आहे. कोणतीही भांगड नाही आणि कोणताही मसला नाही. आम्ही आम्हाला खुशीचे बंद कहिया प्यार से बोले थे बंद करने का, तो हमने बोले थे 365 दिन में एक दिन भले ही हम अच्छा बंद कर देते, आपका आपकी हम बात रखते हैं और इसके लिए हम शुक्रिया अदा कर देंगे. परवावर आज त्यांचे जैन समाजाचा उपवास होता, म्हणून आज आम्ही सर्व खाटिक समाजातर्फे आज आमचे मीठचे सगळे दुकान आज बंद ठेवले आहे. ओसवाल श्वेतांबर जैन सर यांच्या अंतर्गत इथे बुलढाणा शहरामध्ये चातुर्मास निमित्त महासत्याजी प्रज्ञाजी महाराजसाहेब, परमपूज्य प्रज्ञाजी महाराजसाहेब यांच्या प्रेरणेने आम्ही बुलढाणा शहरातील जे मीठ विक्रेता होते त्यांच्याशी काल 25 तारखेला दुपारी 3 ते 4 दरम्यान त्यांना विनंती केली की बा आपण एक दिवसाकरता संवत्सरी महापर्वानिमित्त आपलं जे काही आपण जीव हत्या करतायत ते कुठेतरी थांबल्या पाहिजे एक दिवसाकरता. तर त्यांना विनंती केली, त्यांनी त्या विनंतीला मान देऊन बुलढाणा शहरातील जेवढे मीठ विक्रेता आहेत त्याच्यामध्ये प्रत्येक खाटिक आणि कुरेशी या दोन्ही समाजांनी एकत्रित येऊन त्यांनी त्यांची मीटिंग घेऊन त्यांनी सर्व बुलढाणा शहरातील जे 4 रस्त्यावरती विक्रेता होते त्यांनी पण आपलं बंद पाळलेलं आहे.